दिनांक 1 ऑगस्ट ते 8-9 ऑगस्टच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पाऊस, वॉटर लॉगिंग आणि कोयनेतून केला गेलेला मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग यामुळे जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आणि ती परिस्थिती जोखण्यामध्ये, ओळखण्यामध्ये आणि त्या परिस्थितीला तात्काळ संकट समजून प्रतिसाद देण्यामध्ये महाराष्ट्रातील आजची पॉलिटिकल लीडरशिप आणि ब्युरोक्रॅटिक लीडरशिप हे टोटली मिझरेबली फेल्ड झालेले आहेत, अपयशी झालेले आहेत. प्रशासन आणि सरकार यांनी अशा आपत्तीच्या काळामध्ये तात्काळ लोकांच्या मदतीला धावून आलं पाहिजे. 2005 साली आलेल्या डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टनुसार राज्याचं स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी असेल, जिल्ह्याची डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी असेल किंवा प्रत्येक खात्याचं डिझास्टर मॅनेजमेंट असेल, या सगळ्यानं आपत्तीला प्रतिसाद देत त्या आपत्तीला सामोरं गेलं पाहिजे आणि आपत्तीग्रस्त लोकांना, निष्पाप लोक असतील, जनावरं असतील, यांना मदत केली पाहिजे. यासाठी 2005 साली डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आपल्या देशामध्ये अस्तित्वात आला, संसदेने पास केला आणि त्यावेळेसपासून तो कायदा लागू आहे. हा आत्ता 2019 ऑगस्टला जी काय अभूतपूर्व परिस्थिती सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये कृष्णा आणि कृष्णेच्या 7 उपनद्या त्यावर असलेली धरणं आणि आलमेट्टी धरणाचं बॅकवॉटर यामधून जी परिस्थिती निर्माण झाली, ही संपूर्ण परिस्थिती मॅनमेड डिझास्टर म्हणून जाहीर करावी आणि या डिझास्टरला जबाबदार असलेल्या सर्व लोकांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जावी, त्यांच्या विरुद्ध गुन्हे नोंदवले जावेत, अशा प्रकारची मागणी मी माझ्या याचिकेतून मुंबई उच्च न्यायालयाकडे केलेली आहे. ज्यावेळेस मागच्या वर्षी केरळमध्ये प्रचंड मोठा महापूर आला, त्यावेळी जोसेफ पिल्लई या तंत्रज्ञानं, तिथल्या टेक्निकल एक्सपर्टनं एक व्यवस्थित अशा पद्धतीनं रिपोर्ट तयार करून ते पत्र मान्य उच्च न्यायालयाला दिलं आणि उच्च न्यायालयाने ते PIL म्हणून कन्वर्ट करून घेतलं आणि त्या पत्रावरून आजपर्यंत अनेक आदेश केरळ उच्च न्यायालयाने दिले. माझी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीला तीच मागणी आहे, मी त्यांच्याकडे डिटेल त्या पद्धतीनं एक रिपोर्टिंग दिलंय आणि त्या रिपोर्टवर त्यांनी PIL म्हणून ती स्वीकारून आदेश द्यावेत अशा पद्धतीची विनंती मी 13 तारखेलाच माननीय मुंबई उच्च न्यायालयाकडे केलेली आहे आणि त्यांनी त्याची दखल घेऊन ह्या आठवड्यामध्ये त्यावर सुनावणी होणं अपेक्षित आहे. यामध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी क्रिएट झाली ही जर आपण समजून घेतली तर 26-27 तारखेला IMD इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, हवामान खातं जे आहे, त्यांनी देशासाठी आणि विशेषतः सांगली, कराड, कोल्हापूर, सातारा ह्या भागासाठी एक विशेष ऍडवायझरी जाहीर केली होती आणि हेवी टू हेवी जास्त आणि त्यापेक्षाही जास्त पाऊस 1 तारखेपासून 8 तारखेपर्यंत ह्या भागामध्ये राहील अशा पद्धतीची जी ऍडवायझरी होती त्या ऍडवायझरीची दखल घेणं हे पाटबंधारे विभाग असेल, महसूलचे अधिकारी असतील किंवा स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी असेल किंवा ज्या कलेक्टरचे आदेश खाली डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी असेल, यांना बंधनकारक होतं पण त्यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यानंतर प्रचंड मोठा पाऊस आला आणि कधीही असं घडत नाही की 27-28 जुलैलाच धरणामध्ये 80-85-90% पाणी ठेवलं जातं. जे काही जसं दुष्काळासाठी दुष्काळ मॅन्युअल 16 आहे
त्याच पद्धतीनं फ्लडसाठी पुरासाठी नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीनं 2008 साली एक मॅन्युअल काढलेला आहे जे राज्य सरकारवर आणि प्रत्येक खात्यावर बंधनकारक आहे. त्याचं पालन करणं, धरणामध्ये किती पाणी साठा ठेवायचा, पाण्याच्या कर्व कशा पद्धतीने असल्या पाहिजेत, पूररेषा कशा असल्या पाहिजेत, निळी पूररेषा कधी बंधनकारक आहे, पिवळी पूररेषा कधी बंधनकारक आहे आणि नेमकं पाणी सोडताना धरण ऑपरेटरनी कशा पद्धतीने पाणी सोडायला पाहिजे आणि त्यामध्ये प्रतिसाद म्हणून कशा पद्धतीने काम करायला पाहिजेत हे फ्लडचं जे काही गाईडलाईन्स आहेत त्यामध्ये घालून दिलेलं आहे. राज्य सरकारला 2008 पासून बंधनकारक आहे आणि त्या पद्धतीनं ह्या सगळ्या यंत्रणेनं या ठिकाणी काम करणं अपेक्षित होतं. पण दुर्दैवानं 2005 चा ज्यावेळेस पूर आला ह्याच भागामध्ये प्रचंड मोठं नुकसान झालं, त्यावेळेस ना डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट होता ना फ्लडच्या गाईडलाईन होत्या. परंतु 2005 चा पूर आल्यानंतर मनुष्यहानी मोठ्या प्रमाणावर होऊ नये या पद्धतीने त्यावेळेच्या सरकारनं आणि त्यावेळेच्या प्रशासनानं काम केलं. यापूर्वी जर बघितलं असं आपण राज्यामध्ये ज्यावेळेस कोयनेचा भूकंप झाला तर यंत्रणा इतकी नसताना सुद्धा चांगली, दळणवळणाचं साधन नसताना सुद्धा सकाळी 6:30 ते 7 वाजता त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब असतील, खासदार आनंदराव चव्हाण साहेब असतील पृथ्वीराज बाबांचे वडील, किंवा बाळासाहेब देसाई असतील लोकनेते, हे सगळे त्या ठिकाणी पोहोचले होते ज्या ठिकाणी भूकंप झाला त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी नुसते पोहोचलेच नाहीत ते, तर पूर्ण लोकांना मदत कार्य होईपर्यंत त्या ठिकाणी थांबले होते आणि त्यांनी प्रशासन कामाला लावलं होतं. त्याच पद्धतीनं पुण्याचा भूकंप, पुण्यामध्ये ज्यावेळेस धरण फुटलं पानशेतच, तर 3 तासाच्या आत तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब त्या ठिकाणी आले होते. पूरग्रस्तामध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्य त्या ठिकाणी ते जात होते आणि सगो बर्वे यांच्या आदेशाखाली त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी कमिटी नेमली, त्या कमिटीला पैसे दिले आणि पूरग्रस्तांना भांडे कुंडे कपडे असतील किंवा त्यांना रेशन असेल हे देण्याची त्यांनी त्या ठिकाणी व्यवस्था केली आणि तेही सातत्यानं त्या लोकांमध्ये त्या ठिकाणी फिरत होते. त्यानंतर ज्यावेळेस 72 चा दुष्काळ झाला त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक असतील किंवा रोजगार हमी योजनेचे जनक विस पागे यांनी संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी फिरले, खडी केंद्र असतील, शेती असेल, शेतकरी असेल यांच्यामध्ये ते राहिले आणि त्याच ठिकाणी त्यांनी रोजगार हमी योजनेचा पाया घातला आणि त्याचबरोबर हरित क्रांतीचा पाया घातला आणि दुष्काळाला सुबत्तेमध्ये त्यांनी निर्माण करण्याचं काम केलं. त्यानंतर ज्यावेळेस किल्लारीचा भूकंप झाला त्यामध्ये सुद्धा भूकंप झाल्याबरोबर सकाळी 6:30 ते 7 वाजता तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेब हे कलेक्टरच्याही पूर्वी उमरगा आणि किल्लारी या भागामध्ये पोहोचले होते आणि आपत्तीग्रस्तांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी सूचना देण्यास सुरुवात केलेली होती. हा राज्याचा एक इतिहास असताना संकटमय समय छत्रपती शिवाजी महाराजांनी जो काही आदर्श या राज्यामध्ये घालून दिलेला आहे त्या पद्धतीनं आतापर्यंत मुख्यमंत्री आणि प्रशासन काम करत होतं. पण दुर्दैवानं ह्या आपत्तीमध्ये यापेक्षाही कितीतरी मोठी आपत्ती होती. ह्या आपत्तीचं क्षेत्र मोठं आहे, नुकसानीचं क्षेत्र मोठं आहे आणि मला तर भीती अशी आहे की आणखीनही त्या भागातलं पाणी निघालेलं नाही, शेवटच्या माणसापर्यंत मदत पोहोचलेली नाही, नुकसानीचा आणखीनही अंदाज आलेला नाही. परंतु 20,000 कोटी ते 50,000 कोटी रुपये नुकसान पैशामध्ये त्या एरियामध्ये झालेलं असेल अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी आहे. हे सगळं घडत असताना 1 तारखेला कोल्हापूरचे जे कलेक्टर आहेत दौलत देसाई यांनी राज्याच्या आपत्कालीन जे काही अथॉरिटी आहे स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी यांच्या सेक्रेटरीला म्हणजे ह्या अथॉरिटीला कळवलं होतं की अलमट्टी डॅम मध्ये पाण्याचा साठा खूप मोठ्या प्रमाणावर झालाय, अलमट्टीतून खाली पाण्याचा विसर्ग कमी केला जातोय आणि त्यामुळं सांगलीच्या आयर्विन ब्रिज पर्यंत बॅकवॉटरचं पाणी आलेलं आहे, नदी पात्रामध्ये पाणी साचलंय, मोठ्या प्रमाणावर पाऊस होतोय आणि उपनद्यामधून पाणी मोठ्या प्रमाणावर जमा व्हायला लागलंय, त्यामुळे त्या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणावर झालंय आणि आता वरच्या धरणामध्ये आधीच साठवलेलं जास्त पाणी होतं आणि प्रचंड पाऊस डोंगराच्या भागामध्ये पडतोय, तेही पाणी धरणात जमा होतोय, त्यामुळे तेही पाणी सोडलं नाही तर धरणं फुटतील अशा प्रकारची परिस्थिती आहे, त्यामुळे त्या धरणातूनही पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर होतोय.
तर या परिस्थितीमध्ये आलमट्टी डॅम मधून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडलं शिवाय दुसरा पर्याय नाही. त्या काळामध्ये 1,60,000 ते 2,25,000 क्युसेक एवढंच पाणी आलमट्टीतून सोडलं जात होतं. पण त्याच्या दुप्पट ते अडीचपट पाणी सोडणं हे आवश्यक होतं. आणि त्यामध्ये हेही बघायला पाहिजे होतं की खालचेही जे लोक आहेत कर्नाटकातले आपले बांधव त्यांचंही नुकसान होऊ नये, त्यांच्याही घरामध्ये पूर शिरून त्यांच्याही संसाराची राखरांगोळी होऊ नये, या पद्धतीनं नियोजन होणं आवश्यक होतं. परंतु कोल्हापूरच्या कलेक्टरनं जी काही सूचना विनंती स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीकडे केली तिची स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीने काही दखल घेतली नाही. कायद्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस हे स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे चेअरमन आहेत. राज्याचे मुख्य सचिव माननीय जे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त होते जे आज राज्याचे मुख्य सचिव झालेत मेहताजी हे त्या स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत. रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन मंत्री असतील किंवा त्यांचा सचिव असेल हे सगळे फर्स्ट पर्सन जे आहेत हे यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. 1 तारखेला कोल्हापूरच्या कलेक्टरनी एक कॅलॅमिटीची परिस्थिती प्रचंड मोठी आपदा या ठिकाणी आलेली आहे आणि ही आपदा भयंकर रूप धारण करू शकते अशा पद्धतीनं रिपोर्टिंग दिल्यानंतर वेगवेगळ्या सोर्स मधून बातम्या येत होत्या. टीव्ही त्या ठिकाणी काय भयानक परिस्थिती हे दाखवत होते आणि कृष्णा असेल पंचगंगा असेल किंवा तिच्या सगळ्या उपनद्या असतील ह्या अक्षरशः 5.5 मीटर त्यांची पातळी सोडून वरून वाहत होत्या. 5.5 मीटरचा अर्थ असा आहे की नदी 20 फूट नेहमीची पूररेषा किंवा नदीच्या पाण्याची रेषा सोडून वरपर्यंत वाहत होती. 20 फूट पाणी जर 1 किंवा 1.5 तास जरी एखाद्या माणसाच्या जनावराच्या डोक्यावर जर उभं राहिलं तर तो माणूस जिवंत राहू शकत नाही अशा प्रकारची भयानक परिस्थिती असताना सुद्धा या राज्याचे दुर्दैवी मुख्यमंत्री राज्याची छत्रपती शिवाजी महाराज ते शरद पवार ही परंपरा सोडून ते मोझरी पासून तर त्यांच्या मूळ या गावापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील परत आपल्याला सत्तेत यायचंय. लोक आपल्याला निवडूनच देणार आहेत ह्या सत्तेच्या धुंदीमध्ये महाजनादेश यात्रा घेऊन निघालेले होते आणि महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्री असताना त्यांना नक्कीच त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे आधुनिक साधनं त्या यात्रेमध्ये होते. पूर परिस्थिती किती गंभीर वळण घेते हे त्यांना दिसत होतं. परंतु तरीही शेड्यूल प्रमाणे माझी यात्रा चाललीच पाहिजे, महाराष्ट्र जळला बुडाला वाहून गेला तरी मला त्याचं काही देणं घेणं नाही, ह्या बेफिकीर वृत्तीनं असंवेदनशील वृत्तीनं मुख्यमंत्री या ठिकाणी वागत होते आणि शेड्यूल प्रमाणे ते त्यांची यात्रा पुढे घेऊन जात होते. आणि 1 तारखेपासून 6 तारखेला रात्री उशिरा देशाच्या नेत्या आदरणीय सुषमा स्वराज यांचं निधन झालं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या राजकीय कार्यालयाचे सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी एक पत्रक काढलं की सुषमा स्वराज यांचं निधन झाल्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांची यात्रा अर्धवट थांबवत आहोत. ते पत्रक काढताना सुद्धा माननीय मुख्यमंत्री असतील त्यांचे भाजपमधील सहकारी असतील किंवा त्यांचा पक्ष असेल किंवा राज्याचं प्रशासन असेल यांना पूर परिस्थितीचं गांभीर्य नव्हतं. 1 तारखेला ही परिस्थिती भयानक झाली होती, 6 तारखेपर्यंत परिस्थिती आणखीन गंभीर स्वरूप घेत होती, परंतु मुख्यमंत्र्यांचं याकडे लक्ष नव्हतं. त्यांनी त्यांची महाजनादेश यात्रा थांबवली तीही सुषमाजीचं निधन झाल्यामुळं. परंतु महाराष्ट्रातील अनेक शेकडोनी सुषमा या ठिकाणी मरत असताना बुडत असताना मुख्यमंत्र्याला त्याचं काही देणं घेणं नव्हतं आणि ते यात्रा गुंडाळून मुंबईत आले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते दिल्लीला गेले. सुषमाजीच्या फुनरलला ते थांबले, सुषमाजीचं फुनरलला ते गेले असं मला वाटत नाही की सुषमाजींना सुद्धा आवडलं नसेल. ते अत्यंत संवेदनशील होत्या. अशा पद्धतीची राज्यकर्ता म्हणून बेगफिकरी त्यांनाही कदाचित आवडली नसेल. परंतु दुर्दैवानं मुख्यमंत्री पूरग्रस्ताकडे न जाता दिल्लीला गेले, 7 तारखेला संध्याकाळी मुंबईला आले आणि 8 तारखेला ते कोल्हापूरला गेले. आणि कोल्हापूरला ज्यावेळेस प्रत्यक्ष त्यांनी बघितलं की परिस्थिती किती भयानक आहे त्यानंतर त्यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांबरोबर संपर्क साधला. या ठिकाणी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की कर्नाटकाचं आजचं जे सरकार आहे ते महाराष्ट्र भाजपच्या आणि मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या मेहरबानीवरचं सरकार आहे. 2 ते 3-4 महिने त्यांची मुंबईमध्ये जी काही सरब्राई तिथल्या आमदाराची केली
हे काम या ठिकाणी महाराष्ट्र सरकारनं आणि त्यांच्या सर्व सहकार्यानं भाजपच्या या ठिकाणी केलेलं आहे. आणि एवढं असताना सुद्धा कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मागणीची दखल घेतली नाही. त्यांनी त्या अलमेटी डॅममधून पाणी सोडण्यासाठी नकार दिला. म्हणजे दुर्दैवाच्या फेऱ्यामध्ये त्या ठिकाणचे नागरिक सापडले होते. एकीकडे प्रचंड पाऊस, दुसरीकडे अलमेटीचं बॅकवॉटर, आणि तिसरीकडे कोयनेमधून सोडणार पाणी. आणि बेपरवा रोम जळत असताना फ्युडल प्रमाणे बासरी वाजवत असतानाचं जे काही प्रकार बघतो आपण, त्या पद्धतीनं अत्यंत असंवेदनशील पद्धतीनं मुख्यमंत्री आणि प्रशासनानं या आपत्तीकडे बघितलं. तिला आपत्ती प्रतिसाद जो द्यायला पाहिजे तो त्यांनी दिला नाही. त्यामुळं ही संपूर्ण परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. लाखो लोकांना विस्थापित व्हावं लागलं, जनावरं किती वाहून गेली, आणखीनही किती लोक बेपत्ता आहेत याचा आणखीनही पत्ता नाही. प्रशासन आजही शेवटच्या माणसापर्यंत गेलेलं नाही. कुरुंदवाड असेल किंवा शिराळा तालुक्यातले अनेक गाव असतील, हे आजही पुराने वेढलेले आहेत. शेवटच्या माणसापर्यंत आजही प्रशासन गेलेलं नाही हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही परिस्थिती एकीकडे असताना सरकार संपूर्णरित्या फेल झालंय, प्रशासन फेल झालेत, मंत्रिमंडळ जे काही विश्वस्त म्हणून या ठिकाणी काम करतंय त्याच्यामध्ये संवेदनशीलता नाही. आजही त्यासाठी ते संवेदन नाहीयेत. त्यांनी परत त्यांचे राजकीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर चालू केले. मुख्यमंत्री एक दिवसही त्या ठिकाणी थांबायला तयार नाहीत. कोल्हापूरचे पालकमंत्री 15 तारखेला त्या ठिकाणी झेंडावंदन करू शकले नाहीत. या पद्धतीमध्ये लोकांमध्ये रोष आहे, परंतु याची दखल तर कोणीतरी घेतली पाहिजे. म्हणून माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये शेवटी सगळे मार्ग थकतात. त्यावेळेस आपण न्यायदेवतेच्या मंदिरामध्ये जातो. न्यायदेवतेच्या मंदिरात जाऊन आपण विनंती केलेली आहे. त्यामध्ये पहिली विनंती अशी आहे की डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2D प्रमाणे विच कॅलॅमिटी इज बियॉन्ड द कूप ऑफ कॉमन मॅन, सर्वसामान्य माणसाच्या हाताच्या बाहेरचं ज्यावेळेस नैसर्गिक संकट असतं दॅट इज कॅलॅमिटी. आणि ती कॅलॅमिटी एकतर निसर्ग निर्मित असते किंवा मानव निर्मित असते. तर ही कॅलॅमिटी जी आहे योग्य वेळी जर मानवीय अधिकाऱ्यानं आणि मंत्रिमंडळाने प्रतिसाद दिला असता तर निश्चितच त्याची भयानकता एवढी राहिली नसती. म्हणून हा जो काही डिझास्टर आहे हा मॅनमेड डिझास्टर जाहीर करा. माणसानं जे काही प्रशासनात असतील किंवा मंत्रिमंडळात असतील यांनी याला प्रतिसाद दिलेला नाही, बेपरवाई दाखवली, असंवेदनशीलता दाखवली, त्यामुळे हा डिझास्टर झालाय. म्हणून हा 2D प्रमाणे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट मॅनमेड डिझास्टर जाहीर करावा आणि त्याची जबाबदारी निश्चित करावी. ही जबाबदारी निश्चित करत असताना दोन्ही तिन्ही जिल्ह्याचे कलेक्टर जे डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे चेअरमन आहेत आणि आपदेची पहिली जबाबदारी ही त्या त्या जिल्ह्याच्या कलेक्टरवर डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट अंतर्गत डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे चेअरमन म्हणून त्या ठिकाणी आहे, त्यांची जबाबदारी निश्चित करावी. त्यानंतर जे काही कोल्हापूरचे कलेक्टर आहेत यांनी स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीच्या सेक्रेटरीशी संपर्क साधून अथॉरिटी बरोबर संपर्क साधला होता. आणि ही आपदा जी जिल्ह्याच्या कुवतीच्या बाहेरची आहे ही राज्य सरकारने यामध्ये तात्काळ प्रतिसाद द्यायला होता पाहिजे होता. म्हणून स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे चेअरमन माननीय मुख्यमंत्री आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हे राज्याचे सचिव हे कायदेशीररित्या याला जबाबदार आहे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट प्रमाणे, ती यांची ही जबाबदारी आहे. म्हणून त्यांनी याला प्रतिसाद दिला नाही. 1 तारखेपासून 8 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी पूर्णत या आपत्तीकडे दुर्लक्ष केलं. त्या भागामध्ये ते गेले नाहीत किंवा पाणी सोडण्याच्या दृष्टिकोनातून कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांवर बोलून त्यांनी काही प्रयत्न केले नाही किंवा ही आपदा नेमकी कुठल्या स्वरूपाची आहे या संदर्भातही त्यांनी संवेदनशीलता दाखवली नाही. म्हणून त्यांची जबाबदारी निश्चित करावी. त्याचबरोबर राज्याचे रिलीफ अँड रिहॅबिलिटेशनचे जे मंत्री आहेत ज्यांचं हे कर्तव्य आहे डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये, ते आणि त्यांच्या खात्याचे सेक्रेटरी सुभाष देशमुख आणि त्यांच्या खात्याचे सेक्रेटरी किशोर राजे निंबाळकर, त्याचबरोबर सिंचन विभागाचे मंत्री गिरीश महाजन आणि त्यांच्या खात्याचे सचिव यांच्याच बरोबर कृष्णा व्हॅली इरिगेशन कॉर्पोरेशन जे आहे ज्याला कृष्णा खोरे महामंडळ म्हणतो त्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर,
ह्या विभागाचे असलेले चीफ इंजिनियर जे कोणी असतील ते, त्या त्या धरण क्षेत्रातले असलेले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि धरणाचं पाण्याचं नियमन आणि ऑपरेटिंग करणारे जे काही डॅम मॅनेजर आहेत या प्रत्येक धरणाचे, हे सगळे यामध्ये जिम्मेदार आहेत. यांची इंडिव्हिज्युअली आणि कलेक्टिव्हली ही जबाबदारी आहे, म्हणून यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्या विरुद्ध कायद्यानं गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत, ही माझी पहिली मागणी आहे. दुसरी मागणी याच्यामध्ये आहे की जे कोणी राज्याचे कर्ते सवर्ते आहेत तेच यामध्ये गुन्हेगार आहेत, तर ते यामध्ये वेगळी चौकशी करून रिपोर्ट मागून काही करतील आणि स्वतःच दोषी आहेत असं सिद्ध करतील अशी परिस्थिती नाही. म्हणून न्यायाच्या तत्वाप्रमाणे यांनी सगळ्यांनी बाजूला व्हायला पाहिजे आणि एक वेगळी कमिटी नेमायला पाहिजे जी कमिटी इंडिपेंडेंट आपला रिपोर्ट देईल. परंतु हे सगळं बघता, ह्या आपत्तीचं भयानकता बघता, त्यापासून झालेला मानवी लॉस बघता, जनावराचा लॉस बघता, निसर्गाचा लॉस बघता, इकोलॉजीचा लॉस बघता आणि बायोडायव्हर्सिटीचा जो काही नुकसान झालंय हे सगळं प्रचंड आहे हे बघता, अशा प्रकारचे आदर्श राज्यकर्त्याची अपेक्षा आजच्या राज्यकर्त्याकडून करता येत नाही. म्हणून माननीय उच्च न्यायालयाला मी विनंती केली दुसरी की उच्च न्यायालयाच्या मॉनिटरिंग खाली, उच्च न्यायालयाच्या घालून दिलेल्या टी ओ आर प्रमाणे टर्म ऑफ रेफरन्स टी ओ आर याच्याप्रमाणे आणि उच्च न्यायालयालाच रिपोर्टिंग होईल या पद्धतीची एक अत्यंत दर्जेदार तज्ज्ञाची आणि अधिकाऱ्याची एक कमिटी उच्च न्यायालयाने नेमली पाहिजे. त्यामध्ये मी सुचवलंय आंतरराष्ट्रीय जल अभ्यासक आणि जल अभियंते माधवराव चितळे या कमिटीचे चेअरमन असले पाहिजेत. सँड्रप या संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या आणि जगातल्या सगळ्या नदी खोऱ्याचा आणि धरणाचा अभ्यास असलेल्या परिणिती दांडेकर, हिमांशु ठक्कर हे नदी खोऱ्याचे अभ्यासक, त्याचबरोबर पूर परिस्थितीला ज्यांनी यापूर्वी तोंड दिलंय असे महेश झगडे सारखे अधिकारी असतील, जंगलाचा आणि जंगलाच्या इकोलॉजीचा ज्यांचा अभ्यास आहे असे अशोक खोत सारखे अधिकारी असतील, किंवा एक निष्प्रय अधिकारी म्हणून औरंगाबादला जे डिव्हिजनल कमिशनर होते कृष्णा भोगे. कारण हा विषय फक्त सिंचनापुरता किंवा नदी खोऱ्यापुरता नाहीये, नद्याच्या नियंत्रण रेषा, नद्याच्या पूर रेषा, त्यामध्ये झालेलं अतिक्रमण, अतिक्रमणाला दिलेल्या परवानग्या, पूररेषा बदलले झालेले प्रयत्न, वेगवेगळ्या काही नद्याच्या डिस्ट्रीब्युटी आहेत म्हणजे ज्याला उपनद्या म्हणतो आपण, त्या बुजण्याचे झालेले प्रयत्न, जंगलं नष्ट करण्याचे झालेले प्रयत्न, जंगलाची झालेली झाडतोड, ह्या सगळ्याचा हा एक परिणाम आहे. त्यामुळे जंगलाची माहिती असलेला एक तज्ज्ञ असला पाहिजे. पण राज्याचे वन खात्याचे सचिव राहिलेले संध्या अधिकारी अशोक खोत असतील, किंवा नाशिकच्या पूर परिस्थितीचा आणि इतर पुराचा अभ्यास असलेले आणि त्यामध्ये अत्यंत चांगले काम केलेले महेश झगडे असतील आणि कृष्णा भोगे, यांची कमिटी नेमून इंडिपेंडेंटली या कमिटीकडून रिपोर्ट घेतला पाहिजे की निश्चित आत्ता काय झालंय. पण त्यापेक्षाही माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचं असं आहे की 2005 पूर झाला त्यातून आपण जागे झालो का? नाही. माणसाची मीडियाची स्मरणशक्ती ही कमी असते, आपण विसरून जातो, तर त्याच पद्धतीने उद्या निवडणुका झाल्यानंतर आपण विसरून जाऊ, पण आपत्ती थांबत नाही. आपत्ती यावर्षी ऑक्टोबर पर्यंत येऊ शकते आणि आपत्ती पुढच्या वर्षी येऊ शकते. म्हणून पुढे अशा पद्धतीची आपत्ती येऊ नये यासाठी राज्य सरकारला बाइंडेड अशा पद्धतीच्या मार्गदर्शिका घालून दिल्या पाहिजेत आणि ते काम ह्या कमिटीकडून करून घेतलं पाहिजे न्यायालयानं की उद्या अशा प्रकारची परिस्थिती येऊ नये. आज आपण बघतोय की आमच्या मराठवाड्यामध्ये नांदेडच्या बॉर्डरवर बाबळी म्हणून एक बंधारा आहे, तो बंधारा बांधल्यानंतर आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांनी तो बंधारा बांधला, फक्त 2.16 TMC तो बंधारा आहे. पण त्या बंधाऱ्यातल्या पाण्यामुळं आंध्रचं नुकसान होऊ शकतं म्हणून चंद्रबाबू नायडू तत्कालीन मुख्यमंत्री यांनी या बंधारास्थळी एक दिवसाचं उपोषण केलं होतं, त्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात गेले आणि सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिले त्या संदर्भामध्ये 2011 पासून 2.16 बाबळी बंधाऱ्याचं पाणी सोडत असताना त्या बंधाऱ्याचे गेट कधी बंद करायचे, कधी उघडायचे
याचं तारखेप्रमाणे नियोजन सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आज बाबळी बंदाऱ्याचे गेट उघडले जातात आणि सोडले जातात. आणि हे महाराष्ट्राच्या जरी हिताचं नसलं ते, तरीही ज्या पद्धतीनं फक्त उदाहरण म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्यामध्ये आदेश दिलेत, त्यामध्ये आंध्रचा एक अधिकारी एसी दर्जाचा, महाराष्ट्राचा एक अधिकारी आणि केंद्रीय नदीखोरी प्राधिकरणाचा एक अधिकारी जो चेअरमन आहे, त्या तीन जणांचं बोर्ड आहे. हे 365/7/365 दिवस हे नांदेड लाईनच्यासाठी कार्यालय, त्याचा खर्च राज्य सरकार आपलं करतं. त्याच पद्धतीनं कर्नाटकाचा एक वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र राज्याचा एक वरिष्ठ अधिकारी आणि केंद्राचा एक अधिकारी, अशा तिघा जणांचा एक लवाद असला पाहिजे जो 24/7/365 दिवस त्यांनी वरच्या धरण, आलमट्टी धरण आणि त्याच्यावर असलेलं हिप्परगी धरण, हिप्परगी धरण हे अत्यंत महत्वाचं आहे कारण हिप्परगी धरणाचा जो काही धरणाच्या भिंतीचा कोन आहे, त्या कोनमुळं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये क्रस्नेमध्ये खाली वाहत नाही आणि क्रस्नेपासून कुरुंदवाडपर्यंत एक फुगवटा तयार होतो आणि कुरुंदवाडचा फुगवटा हा पंचगंगा असेल, वारणा असेल, या सगळ्या 6-7 नद्यामध्ये घटप्रवाहापर्यंत हा मागे जातो. म्हणून या पुराला किंवा बॅकवॉटरला जेवढं अलमट्टी जबाबदार आहे, त्यापेक्षाही जास्त हिप्परगी धरण जबाबदार आहे की त्याचे जे काही भिंतीचा कोन आहे तो पाणी जास्त प्रमाणावर खाली सोडत नाही आणि फुगवटा निर्माण करतं. मग याचं नियमन या कमिटीच्या मार्फत झालं पाहिजे, ही एक माझी मागणी आहे. आणि त्याचबरोबर आता आपत्ती प्रतिसादामध्ये, कारण आपण बघितलं की 18 ते 20 फूट पूर असताना सुद्धा 8 तारखेपर्यंत मान्य मुख्यमंत्री किंवा राज्याचं प्रशासन हल्लं नाही. 8 तारखेला मुख्यमंत्री कोल्हापूरला गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर त्यांनी एनडीआरएफच्या टीम मागितल्या, त्याही 2 टीम मागितल्या. इथं लाखो जवळपास 10 ते 15 लाख लोक संकटामध्ये सापडलेली होती 3 जिल्ह्यातले आणि 2 टीम काय करू शकतील. त्यानंतर त्यांनी टप्प्याटप्प्यानं वेगवेगळ्या टीम मागवल्या आणि सगळ्यात शेवटी जी सगळ्यात आधी यायला पाहिजे होती ती आर्मी मागवली आणि आर्मी आल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन मोठ्या प्रमाणावर चालू झालं. हीच आर्मी जर त्यांनी आधी मागवली असती तर इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं नसतं आणि मनुष्यहानी, जनावरहानी टळली असती. म्हणजे आपत्ती प्रतिसादामध्ये जे काही कोडेड आहे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट मध्ये की प्रतिसाद कशा पद्धतीने द्यायला पाहिजे, याच्यामध्ये राज्य सरकार पूर्ण फेल झालंय, राज्याचे मुख्यमंत्री पूर्ण फेल झालेत, राज्याचे मुख्य सचिव पूर्ण फेल झालेत, राज्याचे हे सगळे संबंधित मंत्री, त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, त्या ठिकाणचे कलेक्टर, हे सगळे या ठिकाणी फेल झालेले आहेत. त्यांनी त्यांचं कर्तव्य जे आहे त्याचं निर्वहन केलं नाही आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर लोकांना नुकसानीला सामोरं जावं लागलं. म्हणून या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि भविष्यात अशा प्रकारचा पुन्हा प्रकार होऊ नये यासाठी बाइंडेड असलेल्या गाईडलाईन आणि एक 24/7/365 दिवसाची एक यंत्रणा असली पाहिजे. अशा प्रकारची मागणी करत असताना आज जास्त नुकसान झालं म्हणून आपण सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे बघतोय, पण दुर्दैवानं त्यापेक्षा जास्त नुकसान पावसाचं थैमान हे सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये झालंय, गडचिरोलीमध्ये झालंय, नंदुरबारमध्ये झालंय, पालघरमध्ये झालंय, मुंबई शहर आणि मुंबई उपनगरामध्ये झालंय, नाशिकमध्ये झालंय, पुण्यामध्ये झालंय आणि सोलापूरच्या काही भागामध्ये झालंय. परंतु दुर्दैवानं आज राज्य सरकार ह्या भागातच नीट पोहोचलेलं नाही, ह्या बाकीच्या भागामध्ये त्या त्या ठिकाणचे जे काही कलेक्टर आहेत, जे डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे चेअरमन आहेत, त्यांनी डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीच्या मिटिंगही घेतल्या नाहीत. मदत जाहीर झाली पण ती मदतही आणखी लोकांपर्यंत गेलेली नाही आणि नेमकं किती नुकसान झालं याचे पंचनामे आणखी झालेले नाहीत. तर हेही जे बाकीचे जिल्ह्याचे कलेक्टर आहेत यांच्यावरही आणि तिथली जी काही महसूल यंत्रणा आहे, सिंचन व्यवस्था, यांचीही जबाबदारी निश्चित झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. शेवटी राज्य सरकार करते आणि प्रशासकीय यंत्रणा ही आपत्ती व्यवस्थापनामध्ये किंवा आपत्तीमध्ये जनतेच्या मदतीसाठी, मार्गदर्शनासाठी या ठिकाणी आहे. परंतु दुर्दैवानं आज अर्ध राज्य दुष्काळामध्ये कोलमडून पडलंय, अर्ध राज्य पुरामध्ये अडकलंय,
आणि राज्यकर्ते यामध्ये गंभीर नाहीत. आजही राज्यकर्त्यांनी त्या ठिकाणी ज्या पद्धतीची संवेदनशीलता दाखवायला पाहिजे की जो छत्रपती शिवाजी महाराज, यशवंतराव चव्हाण साहेब, बाळासाहेब देसाई, वसंतराव नाईक, वि स पागे, शरद पवार, हा जो एक आदर्श राज्यामध्ये आहे आपत्ती प्रतिसादाचा, त्या मार्गाने जाणारं राज्य सरकार या ठिकाणी पाहिजे. परंतु त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री असतील, मुख्य सचिव असतील, हे चुकलेले आहेत. त्यांनी आपत्तीला योग्य प्रतिसाद दिलेला नाही, त्यापेक्षा परत निवडून येण्याला त्यांनी जास्त प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून दुष्काळग्रस्ताची, म्हणून पूरग्रस्ताची परिस्थिती प्रचंड गंभीर झालेली आहे आणि यासाठी यांची सगळ्याची जबाबदारी निश्चित होणं हे अत्यंत आवश्यक आहे. तरच पुढच्या राज्यकर्त्याला एक धडा मिळेल की आपण अशा पद्धतीने वागलं तर आपल्यालाही शिक्षा होऊ शकते. आणि यासाठी अत्यंत आवश्यक आहे की डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2D प्रमाणे हा मॅनमेड डिझास्टर जाहीर झाला पाहिजे आणि जे जे कोणी दोषी असतील, चौकशीमध्ये निर्दोष कोणी निघले तर त्याला दोषी धरायचं आपल्याला कारण नाही, पण जे जे कोणी दोषी असतील त्यांच्या विरुद्ध कारवाई झाली पाहिजे, त्यांची गुन्ह्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे आणि त्या पद्धतीने यामध्ये गुन्हे निश्चित झाले पाहिजेत. तरच महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला उद्या भविष्यामध्ये काही मार्ग राहील. नसता आपत्ती निवारणासाठी, आपत्ती निवारण कायदा असताना सुद्धा असहाय्य लोक रस्त्यावर पडतील, उघड्यावर पडतील आणि प्रचंड नुकसान होईल. आजच्या काळामध्ये, ग्लोबल विलेजच्या काळामध्ये असं घडू नये, त्या प्रामाणिक उद्देशानं इरिस्पेक्टिव्ह ऑफ आज सत्तेवर कोण आहेत आणि उद्या कोण येतील, आज कुणी जरी सत्तेवर असते तर निश्चित मी याचिका केली असती. कारण या राज्याचा नागरिक म्हणून, छत्रपती शिवाजी महाराजाचा एक विचाराचा वारसा म्हणून, ज्या पद्धतीने राज्यकर्ते या ठिकाणी वागलेत, ज्या पद्धतीने अधिकारी या ठिकाणी वागलेत, महसूलचे असतील किंवा सिंचनचे असतील, हे पटण्यासारखं नाही. त्यांनी त्यांचा मार्ग चुकलाय, त्यांचा प्रतिसाद चुकलाय, पण त्याची शिक्षा त्यांना व्हायला पाहिजे, त्याची जबाबदारी त्यांच्यावर निश्चित व्हायला पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि मला विश्वास आहे की लाखो लोक ज्या पद्धतीनं या पुरामध्ये बळी पडलेत, विस्थापित झालेत, शेतीचं प्रचंड नुकसान झालंय, जंगलाचं प्रचंड नुकसान झालंय, बायोडायव्हर्सिटीचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालंय, आणि आता परत वेग घ्यायला किती दिवस लागतील, एखादी पिढी लागेल, 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील, हे आपण सांगू शकत नाही. म्हणून याची पूर्ण जबाबदारी निश्चित व्हायला पाहिजे आणि त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. आणि एक आयडियल म्हणून उद्या परत अशा पद्धतीचं जर आपत्ती आली तर तात्काळ यंत्रणा कार्यान्वित झाली पाहिजे, यासाठी बाइंडेड यंत्रणा असली पाहिजे. या दृष्टिकोनातून या राज्याचा जबाबदार नागरिक म्हणून मी या ठिकाणी केलेली आहे. आणि मला निश्चित खात्री आहे ज्यावेळेस ह्या सगळ्या यंत्रणा फेल होतात, त्यावेळेस जसं ज्या पद्धतीने रामशास्त्री प्रभूने यांनी न्याय दिला, त्याच पद्धतीनं आजचे मुख्य न्यायमूर्ती हे या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेला न्याय देतील अशी माझी अपेक्षा आहे. आणि ह्या आठवड्यामध्ये यामध्ये आपल्याला माननीय न्यायालयाच्या मार्फत आदेश येतील हाही मला विश्वास आहे.